श्री सुभाष भोसले शेषनगरचे राहणारे शेतकरी आहेत आणि यांनी जुगाड हे जुगाड कसं तयार केलं ते आपल्याला पाहता येईल की निंदनाचा जो प्रॉब्लेम आहे हा निंदनाचा जो प्रॉब्लेम आहे हा शेतकऱ्याला खूप महत्वाचा आहे आणि देशी जुगाड म्हणू आपण याला. तर तुम्ही अगोदर सांगा की हे यंत्र काय काय जोडलं आहे याला सांगा बरं. याला एक हे काय सिलिंग फॅनचा जो रोटर आहे ना ते पुरा त्याचा ढाचा घेतला ते ढाच्याला कट केलं त्याच्यात बेरिंग आहे पंख्याचा जो बेरिंग आहे दोन्ही ते दोन्ही कर बेरिंग लावले त्याला राड दिले मग लहानशी एक पट्टी दिली त्या पट्टीनं म्हणजे फासासारखं झालं मग तिथं डबल पट्टी आहे म्हणजे लहानसाठी बी मोठ्यासाठी बी डबल करता येईल म्हणून म्हणजे लहान ते लहान जागेत बी जाईल मोठ्या ते मोठ्या जागेत जाईल म्हणजे मोठ्या जागेतलं काढता आलं पाहिजे लहान बी जागेतलं काढता आलं पाहिजे. बरं आता या थोडं कचरा काढून दाखवा बरं. ठीक अत्यंत सुरेख पद्धतीनं हा जो लहान लहान जो कचरा आहे त्रास नाही मेहनतीचा त्रास नाही एकदम म्हणजे जो त्रास कास्तकऱ्याला येत होता तो कास्तकऱ्याचा त्रास बहुत कमी होणार खूप कमी होणार आणि एक स्वस्त आणि मस्त हे जे युनिट यांनी तयार केलेलं आहे याच्यामध्ये या बेड पद्धतीनं यांनी भाजीपाला लागवड केलेली आहे आणि ही भाजीपाला लागवडमध्ये आंतरपिकामध्ये आंतरपिक सुद्धा आहेत मुख्य पिक आहे मोसंबीचं आणि या पद्धतीनं यांनी हे स्वतःच एक तिकडचं बघा ठीक आहे बेड आपण सरवून दिले ना त्याच्यानं थोडी चपली जाऊ लागली इकडून या माता हे लहान वाल्याच्या याच्यानं खूप हलकत असत हे कसं असते मोठ्या बेडसाठी बारीक थोडासा लहानसा चिवटा म्हणतो ना आपण त्याच्यासाठी एकदम छान आहे. नट घ्या ना नट पाना 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 खूप छान बनवलं सर म्हणजे कारागीर असल्यामुळे सिम्पल आहे ना सर ते सिम्पल आहे एकदा बनल्यावर ते सिम्पल सर्वेलाच वाटते पण साधं नाही राहत पण डोकं डोकं लावणं महत्वाचं आहे डोकं लावणं महत्वाचं उपयुक्तता महत्वाची आहे मेन गोष्ट ही काळाची गरज झालेली काळाची गरज आहे काळाची गरज आहे ही पट्टी काढली तुम्ही आणि याच्याऐवजी तुम्ही दुसरी पट्टी लावू शकता दुसरी लावू शकतो ना आपण पट्टी आपल्याला जसं पाहिजे तसं आता याच्यात पट्टी ऑलरेडी लावून आहे छोटी आहे लहान म्हणजे जे एकदम गॅप कमी असेल तशा जागेत चालेल हे सुरळीत चालते हलकं चालते आणि आता इकडं पळपळटा इकडे या तिकडून 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 इकडे तोंड करून या जिथे मोठी इथे राहिली ना थोडीशी दिक्कत झाली. तर हे आहे आमचे इंजिनियर साहेब श्री सुभाषजी भोसले आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. असेच शेतकरी जे आहे या शेतकऱ्यांनी शेतकऱ्यालाच घडवायला पाहिजे आणि त्यानिमित्तानं या सगळ्या शेतकऱ्याचं भलं होण्यास एक सार्थक मदत मिळते. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात या पद्धतीचे नवीन नवीन तंत्रज्ञान तेही कमी खर्चाचे असे जर वापरले तर शेतकरी शेतीला सुगीचे दिवस येण्यास काहीच हरकत नाही असं सगळ्यांनाच वाटते. धन्यवाद.